नमस्कार, अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी झणझणीत मटणाचा रस्सा व सुकं मटण कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. इथे अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतले आहे. त्याच्यात मीठ, हळद व धनेपूड घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी पातेल्यामध्ये मटण शिजवणार आहे. पातेल्यामध्ये शिजवलेलं मटण खूप चवदार लागते. कुकरमध्ये लगेच शिजते, पण एकदा पातेल्यात नक्की बनवून पहा. तर इथे तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेतला. त्यात आले लसूण पेस्ट घातले आहे व मटण घालून व्यवस्थित हलवून घेतलं आहे. वरती ताट झाकून त्याच्यामध्ये पाणी ओतलं आहे व मटणाला अगोदर पाणी सुटू द्यायचं आहे. नंतर ताटात गरम झालेले पाणी मटणामध्ये घालायचे आहे व आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे आहे त्यानुसार ताटामध्ये पाणी गरम करून मटणात घालायचं आहे. इथे मसाल्यामध्ये कांदा, खोबरं घेतलं आहे, आले लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि खडे मसालामध्ये एक एक चमचा तीळ, धणे, दालचिनीचा एक तुकडा, 3-4 काळी मिरी व 2 लवंग घेतले आहेत. इथे मी 2 वाटण बनवणार आहे. कांदा, लसूण व कोथिंबीर असे हिरवे वाटण आणि मसाले, कांदा, खोबरं याचं दुसरं वाटण बनवणार आहे. तर खडे मसाले भाजून घेतले. नंतर खोबरं तेल न टाकता भाजायचं आहे लालसर होईपर्यंत व कांदा भाजताना त्याच्यात थोडेसे तेल टाकायचे आहे. असं लालसर होईपर्यंत खोबरं भाजून घेतलं आहे. कांदाही लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. इकडे पाहू शकता मटण आपलं व्यवस्थित शिजलं आहे. पातेल्यामध्ये 35 ते 40 मिनिटे लागतात मटण शिजण्यासाठी. सुकं मटण बनवण्यासाठी मी काही पीस काढून घेत आहे. अशा प्रकारे दोन्ही वाटण मी व्यवस्थित बारीक करून घेतलं आहे. इथे कढईमध्ये तेल घातलं आहे व 3-4 चमचे घरगुती काळा मसाला घातला आहे. व थोडासा मटण मसालाही घातला आहे. हिरवं वाटण घालून मिक्स करून घेऊयात. नंतर कांदा, खोबरं व खडे मसाले यांचं दुसरं वाटणही मिक्स करून घेऊयात. इकडे दुसऱ्या पातेल्यात अळणी रस्सा गरम करायला ठेवला आहे. मटण शिजवताना मीठ टाकलं आहे, त्यामुळे मीठ थोडेसे मी टाकत आहे. या उकळत्या अळणी रश्यामध्ये हा भाजलेला मसाला घालायचा आहे व अर्धा मसाला कढईमध्ये सुक्या मटणासाठी ठेवला आहे. व्यवस्थित हलवून घेऊन आणखी 5-10 मिनिटे रस्सा उकळून घ्यायचा आहे व सुक्या मटणासाठी शिजवलेले मटण कढईत मिक्स करून घेत आहे. दोन्ही मटणासाठी मी एकच वाटण यूज केले आहे. उकळलेला रस्सा थोडासा सुक्या मटणमध्ये घालत आहे व हलवून आणखी 5 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपले झणझणीत मटणाचा रस्सा व सुके मटण तयार आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा व अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. रश्याला आपला तरी आली आहे व मटणही सुक्क तयार आहे. वरून कोथिंबीर घालावी. धन्यवाद.